प्रथम सेवा जोहार करतो. आज शहीदवीर बाबूराव पुलेश्वर शेळमाके यांचा शहीद दिवस आणि शहीदवीर क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंती उत्सव पर्वावरती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या आयोजन मंडळाने आजचा हा अत्यंत सुंदर असा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मित्र हो, या गोंडवाना भूभागामध्ये असलेले सर्व क्रांतीवीर आणि या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला देश एक सूत्र पद्धतीने चालावा यासाठी ज्या महामानवानी एक फार मोठं असं संविधान निर्माण केलं असं संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आदरणीय तिरुमाल संजू मेश्राम सर माझे मार्गदर्शक तसेच सचिव जागतिक गुण संघामध्ये तालुका वरोरा यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय तिरुमाल संजय मेश्राम सर. उजव्या बाजून सूचना आली 5 मिनिट आणि तुमच्या पण चेहऱ्यावर बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की तुम्हाला पण भूक लागलेली आहे ना. मग एकदा माझ्यासोबत आवाज द्या, जय सेवा. नाही भूक लागल्यासारखंच. जय सेवा. बरोबर आहे, माझ्यासमोर इलेक्ट्रिक सिस्टम आहे आणि म्हणून त्याच्यामुळं माझा आवाज जास्त आहे. माझा आवाज पण आज बसलेलाच आहे. चराचरात वास करणारी एरसापिन शक्ती, आदरणीय विचार मंच, या विचार मंचावर विराजमान सर्व सन्माननीय मान्यवर, आपल्यासमोर ज्या आपल्या पूजनीय प्रतिमा या ठिकाणी आहेत त्या सर्व पूजनीय प्रतिमांना मी विनम्र अभिवादन करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्माननीय तिरुमाल विजय कुमार सर मुख्य महाप्रबंधक आयुध निर्माणी चांदा हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय तिरुमाल MM सुपे सर महाप्रबंधक आयुध निर्माणी चांदा, सन्माननीय तिरुमाल सुजित के ढोके सर कनिष्ठ कार्यप्रबंधक, या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय प्रवीण कुमारजी पांडे सर महाप्रबंधक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून GM मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी आजचे जे मार्गदर्शक होते ते मार्गदर्शक माननीय कामिनी धुर्वेजी उप पोलीस अधीक्षक DSP रायपूर छत्तीसगड पोलीस या काही कारणास्तव आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध होऊ शकल्या नाही. दुसऱ्या मार्गदर्शक माननीय कुमारी सुवर्णाताई वरखडे आताच आपल्या समोर बोलून गेल्या. आणि तिसरे मार्गदर्शक होते माननीय तिरुमाल डॉक्टर प्रवीण येरमे साहेब यांनाही काही कारणास्तव या कार्यक्रमस्थळी पोहोचता आलं नाही. तसेच आज या कार्यक्रमस्थळी उपस्थित सन्माननीय तिरुमाल रमेशदादा मेश्राम आदिवासी नेते भद्रावती, तसेच सन्माननीय तिरुमाल दादाभाऊ मेश्राम आमचे गायक पांडुरंगदादा मेश्राम आणि मेघराज रविदादा विश्राम, तसेच या ठिकाणी उपस्थित तिरुमाल भास्करावजी टोरे आपले भास्करावजी तुमराम साहेब सामाजिक कार्यकर्ते पाहुणा, तसेच सन्माननीय तिरुमाल सुरेशजी टोरे सर कार्याध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन तालुका जिल्हा शाखा चंद्रपूर, आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व मातृशक्ती आणि पितृशक्ती आणि ज्यांनी हा सुंदरसा असा कार्यक्रम या ठिकाणी
आयोजित केलेला आहे असे शहीद वीर बाबूरावजी फुले सूर शर्माके शहीद तथा क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव समारोहाचे जे कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीला माझा सलाम आहे. मित्र हो, या आयुध निर्माणीमध्ये गेल्या 8 वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होत आहे असं आपल्याला प्रास्ताविक मधून कळलेलं आहे. आणि खरंच या आयुध निर्माणी हे केंद्रीय आयुध निर्माणी आहे आणि या ठिकाणी आमच्या समाजासाठी एक आम्हाला पेन ठाणा दिलेला आहे, पेन स्थळ दिलेला आहे आणि या पेन स्थळावर या ठिकाणी आम्ही सर्व जे आदिवासी समाजातील सगळा आहे ते सगळा या ठिकाणी सामुदायिक प्रार्थना करण्यासाठी येत असते. आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम शहीदवीर बाबूरावजी फुले सूर शर्माके शहीद दिवस हा 21 ऑक्टोबरला झालेला आहे आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती ही 15 नोव्हेंबरला झालेली आहे. मित्र हो, ज्यांची जयंती आणि पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होत आहे यांनी काहीतरी असं कार्य केलेलं आहे, काहीतरी इतिहास घडवलेला आहे आणि म्हणून त्यांची जयंती पुण्यतिथी होती. आपली होते का? आपली काय होती? आपली 13व्या दिवशी 13वी आणि 11व्या महिन्यात 11 मास त्याच्यानंतर आपला अध्याय संपला. मग आपली पुण्यतिथी जयंती साजरी आपल्याच समाजातले नाही तर सर्व या देशामध्ये अनेक समाज आहे त्या सर्व समाजामध्ये त्या महान व्यक्तींनी कार्य केलेलं आहे आणि म्हणून जेवढे काही भारतातले ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवला ज्यांनी ज्यांनी महान कार्य केलं त्या सर्वांची जयंती आणि पुण्यतिथी होती. आपल्या आदिवासी समाजामध्ये जर यांचा इतिहास बघितला तर सरांनी सांगितलेला आहे अगदी हे दोनही 21व्या वर्षात आणि 25व्या वर्षामध्ये इतिहास घडून गेले. ज्यांनी आपल्या समाजामधला अन्याय बघितला, समाजावर होणारे अत्याचार बघितले आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की या अन्यायाविरुद्ध आपण लढलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे आणि याचसाठी बिरसा मुंडाजींनी उलगुलान जाहीर केलं. तर उलगुलान काय आहे? तर हे उलगुलान म्हणजे सार्वजनिक बहिष्कार. जसं सार्वजनिक क्रांती, सार्वजनिक आंदोलन म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध आपण लढण्यासाठी प्रेरित झालं पाहिजे. हे या 21 वर्षामध्ये 21 वर्षाचं वय असणाऱ्या अगदी तरुण उत्साही या गड्यांनी आपल्याला माहीत करून दिलं की तुम्ही अन्याय सहन करायचा नाही आणि अन्याय सहन करायचा नाही एवढ्या 21व्या वर्षामध्ये असताना सर्व समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यावेळी त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलन घडवून आणलं आणि आंदोलन केलं, जमिनीचे अधिकार आपल्याला मिळवून दिले आणि म्हणून आजही आपला समाज त्यांना विसरू शकलेला नाही आणि म्हणून आपण जयंती साजरी करत आहोत. हे येणारी जी पिढी आहे आपली, या येणाऱ्या पिढीला त्यांनी केलेलं कार्य माहीत व्हावं, त्यांच्या कार्यापासून आपल्याला काहीतरी प्रेरणा व्हावी म्हणून आपण ते जयंती साजरी करत असतो. मित्र हो, बाबूरावजी शेडमाके यांनी मावा नाते मावाराज हा उपदेश केलेला आहे. आपलं गाव आपलं राज्य असायला पाहिजे आणि याच भूमिकेमधून आपला जो तेव्हाचा चांदा जिल्हा आणि आताचा गडचिरोली जिल्हा या ठिकाणी त्यांचं जमीनदारी होती आणि ते जमीनदारी असताना सुद्धा आपल्या व्यक्तीवर होणारा अन्याय अत्याचार बघून त्यांनी सुद्धा आंदोलन केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा सुद्धा आपण शहीद दिन दरवर्षी 21 ऑक्टोबरला चंद्रपूर या ठिकाणी साजरा करतो. कारण चंद्रपूरला 21 ऑक्टोबरला त्यांना फाशी दिलेली आहे हे आपण आत्ताच ऐकलेलं आहे आणि म्हणून आपण त्यांचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करतो. मला आधीच 5 मिनिट दिले होते, 5 मिनिटांपेक्षा मला वाटते जास्तच बोललो. तरी मी या ठिकाणी जे आमचे प्रबंधक साहेब आहे यांना अशी विनंती करतो, या ठिकाणी फार आमचं एक प्रार्थना मंदिर आहे साहेब आणि या प्रार्थना मंदिरामध्ये आम्ही प्रार्थना करत असतो. रमेश दादा काही या विषयावर बोलणार आहे, मी काही बोलणार नाही, परंतु 8 वर्षापासून आपण सगळे एकत्र येऊन या ठिकाणी काम करत आहे, आपण एकोप्याने हा कार्यक्रम साजरा करत आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय शिवाय. धन्यवाद. मेश्राम सर, आदिवासी नेते बरोरा भद्रावती यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं.
अपने चंद्रपुर जिले के 1857 के योद्धा शहीद वीर बाबूराव जी पुलिस सुरशेड़मा के अपने देश के शहीद बिरसा मुंडा, रानी दुर्गावती, रानी हिराई, हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपति शिवाजी महाराज, अपने देश के संविधान निर्माते डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, सभी महापुरुष वीरों को विनम्र अभिवादन करते हुए आज का जो शहीद वीर बाबूराव जी शेरमा के शहीद दिन व क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव समारोह समिति की वजह और से जो आज शहीद वीर बाबूराव शेरमा के शहीद दिन और क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव यहाँ पर मनाया जा रहा है, इसी कार्यक्रम के मंच पर अपने ये आयुध निर्माणी चांदा के मुख्य महाप्रबंधक जी माननीय तिरुमल विजय कुमार सर, माननीय जीएम मैडम जी, कनिष्ठ कार्य प्रबंधक माननीय तिरुमल सुजीत जी ढोके सर, अपने आयुध निर्माणी चांदा के ओएटी साहेब माननीय पांडे सर, हमारे आदिवासी समाज के वक्ता तिरुमाय सुवर्णा जी वरखड़े, माननीय सुरेश जी टोरे सर, संजू जी मेसराम सर, तिरुमल भास्कर जी तुमराम सर, दादाजी मरावी सर, और अपने तेलंगाना से खास जज करके ये कार्यक्रम में उपस्थित हुए माननीय पांडुरंग जी मेसराम और माननीय रवि मेसराम जी और उपस्थित सर्व जो भी इस कार्यक्रम में उपस्थित हुए सर्व समाज बांधव, सभी समाज के प्रतिनिधि सबको जय सेवा। आज के कार्यक्रम के अध्यक्ष आदरणीय तिरुमाल विजय कुमार सर, मुख्य महाप्रबंधक आयुध निर्माण सांदा, इनसे मैं विनती करती हूँ कि यहाँ पर उपस्थित सभी मातृशक्ति तथा पितृशक्ति को एवं मेरे प्यारे दोस्तों को मार्गदर्शन करें। आदरणीय तिरुमाल विजय कुमार सर, शहीद वीर बाबूराव जी शेरमा के शहीद दिवस एवं क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव समारोह में उपस्थित आयुध निर्माणी चांदा के ओएसडी श्री प्रवीण कुमार पांडे जी, आयुध निर्माणी चांदा महिला कल्याण समिति की अध्यक्षा अनीता कुमारी मैडम जी, आज आपके प्रोत्साहन की वजह से यह सुंदर सा प्रोग्राम यहाँ पर हम ऑर्गेनाइज कर सके। इसके बाद आज के कार्यक्रम के मुख्य अतिथि आदरणीय तिरुमाल प्रवीण कुमार पांडे सर, महाप्रबंधक आयुध निर्माण सांदा, इनसे मैं विनती करती हूँ कि वे हमें मार्गदर्शन करें। आदरणीय तिरुमाल प्रवीण कुमार पांडे सर, माननीय श्री विजय कुमार सर, महिला कल्याण समिति की अध्यक्षा विनीता मैडम, मंच पर उपस्थित महानुभाव ढोके साहब, संजय मेशराम साहब, रवि मेशराम साहब, इसके पहले सुवर्णा वरखड़े मैडम जो जल्दी होने की वजह से चली गई,
आपकी समिति शहीद वीर बाबूराव जी खेमका के शहीद दिवस एवं क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती समारोह समिति के अध्यक्ष खेमराज जी और सचिव संदीप जी आज यहां पर आकर बिरसा मुंडा जी के जन्मदिन समारोह पर यहां पर आकर मुझे बहुत ही अच्छा लगा। बिरसा मुंडा जी महिला कल्याण समिति के अध्यक्ष अनीता मैडम जी को मैं मंच पर बुलाना चाहूंगा कि वे अपने चंद शब्दों में आप सभी सभा को संबोधित करेंगे। अनीता मैडम आप सभी यहाँ उपस्थित, सबसे पहले मैं यहाँ के आयोजक को मैं बधाई देना चाहूँगी शहीद वीर बाबू राव जी सेठ माली शहीद दिवस व क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव समारोह के सभी अधिकारीगण जिन्होंने इस कार्यक्रम को सफल बनाया और आपने अपने समाज को जोड़ रखा। तत्पश्चात मैं मुख्य महाप्रबंधक श्री विजय कुमार जी, OSD श्री पांडे जी और मंच पर उपस्थित सभी गणमान्य सज्जन का मैं स्वागत करती हूँ, उनका अभिवादन करती हूँ। यहाँ पे जितने भी वक्ता आए उन्होंने मुझे बहुत ही प्रभावित किया, उनकी बातों से बहुत कुछ सीखने को मिला। इसके लिए मैं यहाँ के आयोजक समिति का मैं धन्यवाद देती हूँ, उनको मैं धन्यवाद देती हूँ कि उन्होंने मुझे बुलाया। आप अपने यह जो आदिवासी समाज है, बचपन से मैं इसके काफ़ी करीब रही हूँ, रांची में मेरी शिक्षा दीक्षा हुई है। तो हमारा एक कॉन्वेंट स्कूल था, उसलाइन कॉन्वेंट, वो एक ईसाई मिशनरी से, तो हमारे 40-50% स्टूडेंट आदिवासी समाज से आते थे। तो हमने काफ़ी करीब से आपकी संस्कृति को देखा है, शायद मेरे व्यक्तित्व में बहुत सारी चीज़ें वो आई भी हैं, तो बहुत सम्मान है। ये अफसोस ज़रूर होता है कि जितनी तरक्की करनी चाहिए थी वो कर नहीं पा रहे हैं, बहुत सारी वजह हैं। मुख्य धारा से वो बहुत कम जुड़ पाए हैं, तो ये हम सभी की जिम्मेदारी, सामूहिक जिम्मेदारी है कि हम उनको सब साथ में आगे बढ़ें, मुख्य धारा से जुड़ें। पर आपसे ये आग्रह है, जब आप मुख्य धारा से जुड़ें तो अपने जमीन को, अपने प्रकृति के प्रति प्रेम को ना भूलें, वो भी उसी तरह बरकरार रखें। हम लोग भी जैसे छठ करते हैं, रांची में भी जो छठ होता था, बहुत सारे आदिवासी समाज की महिलाएं वो भी हमारे साथ छठ करती हैं। छठ में हम किसी देवता की पूजा नहीं करते, हम सूर्य की पूजा करते हैं। नदी सूर्य का सूर्यास्त अस्ताचल और सुबह का जो सूर्योदय होता है उनका, उस समय सूर्य की आराधना करते हैं नदी में, पोखर में। उसी समय हम प्रकृति के साथ ही, वो हमारा जो वास्तविक संस्कार है हमारा, प्रकृति के साथ जुड़कर ही है। तरक्की के नाम पर जंगल के जंगल कटे जा रहे हैं, हर राज्य में सुनते हैं आज उस जगह पे उस खदान के लिए उस जंगल की कटाई हो रही है, आदिवासी समाज को विस्थापित किया जा रहा है। तो बहुत